नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीच्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रात 30 वर्ष सेवा करणारे तर 1.5 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी आणि मोफत रविवारी तपासणी शिबिराचा आयोजन करणारे डॉक्टर एएच शेख यांना फ्रान्स येथील इकोल रॉबर्ट डी सोबर्न विद्यापीठाच्या वतीनं मानव PhD सुवर्ण पदक आणि मानव कल्याण विषयात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. औरंगाबाद नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीचे संचालक डॉक्टर एएच शेख यांना दिल्ली येथील फ्रान्स मधील इकोल रॉबर्ट डी सोबर्न विद्यापीठाच्या वतीनं मानव PhD सुवर्ण पदक आणि मानव कल्याण विषयात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गेल्या 30 वर्षात नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीच्या माध्यमातून डॉक्टर एएच शेख यांनी मेडिकल क्षेत्रात सेवा केली तर 1.5 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली आणि 100 पुरस्कार तर दर रविवारी मोफत शिबिराचं आयोजन केल्याबद्दल या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर डॉक्टर शेख यांचा सन्मान करण्यात आला. या निमित्तानं नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. दिल्ली येथे 11 नोव्हेंबर हॉटेल पार्क येथे मला मानद PhD मेडिकल आणि ह्युमन वेलफेअर ह्या विषयात मिळालेली आहे. ह्या प्रसंगी म्हणजे विद्यापीठाचे प्रेसिडेंट डॉक्टर थॉमस पॉडर आणि डॉक्टर वी बी सोनी डॉक्टर चौधरी असे मोठमोठे व्यक्ती उपस्थित होते आणि तसंच दर्शक वर्गात अनेक देश विदेशातील डॉक्टर्स नामांकित डॉक्टर वकील CA आर्किटेक्ट उद्योगपती विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते.